सुनील शेळके राष्ट्रवादीमध्ये पोचायच्या आत मी डिक्लेअर करून टाकलं, मावळचा उमेदवार राष्ट्रवादीचा सुनील शेळके. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. कधी कधी एकच नाव पुढे तरी तर सामायिक लीडरशिप असते, तर हे असं का आहे? म्हणजे केंद्रामध्ये शरद पवारांची आहे तर राज्यामध्ये अजित पवारांचीच लीडरशिप असेल असं राष्ट्रवादीमध्ये आहे का? अजिबात नाही. शेवटी ज्याच्यामध्ये कर्तृत्व असेल, नेतृत्व गुण असतील, संघटना कौशल्य असेल, लोकांना आपलंसं करण्याची किमया असेल, अशा लोकांना संधी दिली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. स्पष्ट मत आहे. आता इथं निलेश लंके बसला, इथं सुनील शेळके बसलाय, ह्या दोघांच्याकडे मी फार बारकाईनं लक्ष ठेवून होतो. मला माहिती होतं या दोघांना आमदार व्हायचंय, परंतु एक होता शिवसेनेमध्ये, एक होता भाजपमध्ये. मला माहिती होतं भाजपमध्ये नक्की त्या बाबतीमध्ये बाळा भेगडेला तिकीट मिळणार. तिकीट डिक्लेअर होईपर्यंतच मी थांबलो होतो. तिकीट डिक्लेअर झालं, सुनील शेळके राष्ट्रवादीमध्ये पोचायच्या आत मी डिक्लेअर करून टाकलं, मावळचा उमेदवार राष्ट्रवादीचा सुनील शेळके. तशा पद्धतीनं आम्ही साहेबांचं बघितलं, साहेबांच्या आधी चव्हाण साहेबांचं बघितलं. माणसं हेरायची असतात, कुठं त्या ठिकाणी हिरे आहेत ते त्या ठिकाणी बघायचे असतात. कधी कधी काहींचं हिरे बघता बघता ती गारगोटीच लागती किंवा खोटा हिरा लागतोय, तर त्या निवडणाऱ्याला कळलं पाहिजे खोटा हिरा कुठला आणि खरा हिरा कुठला. त्याच्यामुळे निलेश लंके आम्हाला मिळाला. असं पुढं पण माझं आता चाललंय, पुढं असं भरपूर हिरे त्यांच्यासारखे मिळावेत आणि आमचं निर्विवादपणे या लोकांच्या मनात. आता का आमची भावकी बोलता बोलता थोडी अडखळतच बोलली, ती म्हणजे जागा ते पद घ्यायला देखील घाबरली. आज कुणाची एवढी भीती त्याला माहिती नाही, त्याला खासगीत मी विचारेन. अरे बोलायचं तर निदड्या छातीनं बोलायचं, काय कुणाला घाबरायचंय. ते सुनील तटकरेंनी बोलून दाखवलं. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.